राज्य विधान परिषदेच्या पोटनिवडणुकीत भाजपा शिवसेना युतीचे प्रसाद लाड 209 मतं मिळवून विजयी, विरोधी पक्षांची मदत। देशाचा सर्वसमावेशक विकास करण्यासाठी डॉ आंबेडकर आंतरराष्ट्रीय केंद्र वैचारिक व्यासपीठ म्हणून महत्वाची भूमिका बजावेल, पंतप्रधानांचा विश्वास। आधार कार्ड जोडणीची मुदत वाढवण्याची सरकारची तयारी, सर्वसामान्यांना दिलासा मिळण्याची शक्यता। गंगा प्रदूषण रोखण्यासाठी कठोर कायदे करण्याचे नितीन गडकरी यांचे संकेत, व्यापक लोक चळवळही आवश्यक। राज्यात छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत 19,537 कोटी रुपये मंजूर झाल्याची मुख्यमंत्र्यांची माहिती। आणि हिंदूंना ललामभूत असलेल्या कुंभमेळ्याला युनेस्कोनं दिलं सांस्कृतिक वारसा यादीत स्थान। नमस्कार, 9:30 बातमीपत्रात मी आशुतोष सावे आपलं स्वागत करतो। आता पाहूयात बातम्या विस्तारानं। विधान परिषदेच्या रिक्त जागेसाठीच्या आज झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपा शिवसेना युतीचे प्रसाद लाड 209 मतं मिळवून विजयी झाले आहेत। काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे उमेदवार दिलीप माने यांना 73 मतं मिळाली। या पोटनिवडणुकीसाठी मतदान केलेल्या 284 मतदारांपैकी दोघांची मतं बाद झाली। विधानसभेची एकूण सदस्य संख्या 288 आहे। त्यापैकी कैदेत असणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे छगन भुजबळ आणि आमदार म्हणून अपात्र ठरलेले शिवसेनेचे अर्जुन खोतकर मतदानाचा हक्क नसल्यामुळे मतदान करू शकले नाहीत। एमआयएमच्या वारिस पठाण आणि सय्यद जलील यांनी मतदानाचा हक्क बजावला नाही, त्यामुळे 286 पैकी 284 जणांनी मतदान केलं। या पोटनिवडणुकीत विरोधी पक्षांची मतं फुटली। विजयानंतर शिवसेना भाजपाच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला। हा आपल्या पक्षाचा आणि मुख्यमंत्र्यांचा विजय असल्याची प्रतिक्रिया प्रसाद लाड यांनी दिली आहे। सन्माननीय देवेंद्र फडणवीसांचा विजय आहे, हा विजय सन्माननीय उद्धव ठाकरेंचा विजय। आमदार म्हणून जी जिम्मेदारी मला दिली जाईल, जनसंपर्क, लोकांची कामं, याच्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रात झंझावती दौरा करून पक्ष संघटना वाढी आणि जनतेच्या कामासाठी प्रामाणिक प्रयत्न करेन। सामाजिक आणि आर्थिक मुद्द्यांना धरून देशाचा सर्वसमावेशक विकास करण्याकरता डॉ बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय केंद्र वैचारिक व्यासपीठ म्हणून महत्वाची भूमिका बजावेल असा प्रगाढ विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला आहे। नवी दिल्लीत उभारण्यात आलेल्या या केंद्राचं उद्घाटन करताना ते आज बोलत होते। सबका साथ सबका विकास, जिसे कुछ लोग इंक्लूसिव ग्रोथ कहते हैं, इस मंत्र पर चलते हुए कैसे आर्थिक और सामाजिक मुद्दों पर गौर किया जाए, इस सेंटर में एक थिंक टैंक की तरह इस पर भी मंथन होगा। और मुझे लगता है कि नई पीढ़ी के लिए ये केंद्र एक वरदान की तरह आया है, जहां पर आकर वो बाबा साहब के विजन को देख सकती हैं, समझ सकती हैं। बाबा साहेबांचे विचार अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचावेत यासाठी सरकार प्रयत्नशील आहे, असं ते म्हणाले। बाबासाहेबांच्या जीवनाशी संबंधित महत्वपूर्ण स्थळांचा केंद्र आणि महाराष्ट्र सरकार विकास करत आहे, असंही त्यांनी सांगितलं। आपण केवळ राजकीय लोकशाहीवर संतुष्ट राहता कामा नये, तर राजकीय लोकशाही सामाजिक लोकशाही कशी होईल यासाठी प्रयत्न केले पाहिजेत, असंही ते म्हणाले। प्रत्येक व्यक्तीसाठी स्वातंत्र्य आणि समानता हा सामाजिक लोकशाहीचा मंत्र असून, सुदृढ राजकीय लोकशाहीसाठी सामाजिक लोकशाहीचा भक्कम पाया आवश्यक आहे, असं ते म्हणाले। बाबासाहेबांच्या स्वप्नातला भारत प्रत्यक्षात आणण्यासाठी सरकार काम करत आहे, असंही त्यांनी सांगितलं। वो बाबासाहेब के भी सपनों का भारत है, सभी को समान अवसर, सभी को समान अधिकार, जाति के बंधन से मुक्त हमारा हिंदुस्तान, टेक्नोलॉजी की शक्ति से आगे बढ़ता हुआ भारत, सबका साथ लेकर सबका विकास करता हुआ भारत। आइए बाबा साहब के सपनों को पूरा करने का हम संकल्प करें। सुमारे 185 कोटी रुपये खर्च करून हे केंद्र बांधण्यात आलं असून ते आजपासून जनतेसाठी खुलं झालं आहे। या केंद्रातल्या ग्रंथालयात राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरची पुस्तकं उपलब्ध करून देण्यात आली आहेत। शिवाय या ठिकाणी ज्येष्ठ व्यक्ती आणि लहान मुलांना बसण्यासाठी वेगवेगळी सोय आहे।
सहाशे जणांची आसन क्षमता असलेलं एक कन्व्हेन्शन सेंटर तसंच प्रत्येकी 100 जण बसू शकतील अशी 2 सभागृह देखील आहेत. एक संशोधन आणि विस्तारित केंद्र देखील आहे. त्याचप्रमाणे बाबासाहेबांच्या जीवनावर आधारित एक प्रदर्शन या केंद्रामध्ये आहे. केंद्राच्या बाहेर अशोक स्तंभ आणि गौतम बुद्धांची मूर्ती स्थापन करण्यात आली आहे. हे केंद्र बौद्धकालीन आणि आधुनिक स्थापत्यशास्त्राचा नमुना आहे. विविध कल्याणकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी आधार कार्ड जोडणीची मुदत पुढील वर्षी 31 मार्चपर्यंत वाढवण्याची सरकारची तयारी आहे अशी माहिती केंद्र सरकारच्या वतीनं आज सर्वोच्च न्यायालयात देण्यात आली. सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या पीठासमोर अॅटर्नी जनरल के वेणुगोपाल यांनी ही माहिती दिली. मात्र मोबाईलधारकांना आधार कार्ड जोडणीची मुदत न्यायालयाच्या आदेशानुसार पुढील वर्षी 6 फेब्रुवारीपर्यंतच असेल असं वेणुगोपाल यांनी स्पष्ट केलं. पुढील आठवड्यात आधार कार्ड जोडणीच्या विविध याचिकांची सुनावणी सर्वोच्च न्यायालयाच्या 5 न्यायमूर्तींच्या घटनापीठापुढे करण्याचा निर्णय आज न्यायालयानं घेतला. गंगा नदीत होणारं प्रदूषण थांबवण्यासाठी सरकार कठोर कायदे करणार आहे अशी माहिती केंद्रीय जलसंपदा नदी विकास आणि गंगा पुनरुज्जीवन मंत्री नितीन गडकरी यांनी आज मुंबईत दिली. एका पत्रकार परिषदेत ते बोलत होते. गंगा पुनरुज्जीवन प्रकल्पाविषयी व्यापार आणि उद्योग प्रतिनिधींशी त्यांनी आज संवाद साधला. यावेळी त्यांनी नमामी गंगे प्रकल्पाची आणि त्याच्या 3 टप्प्यातल्या अंमलबजावणीची माहिती दिली. 2014 साली हा प्रकल्प घोषित करण्यात आला आणि आतापर्यंत या प्रकल्पावर 20,000 कोटी रुपये मंजूर करून एकात्मिक योजना हाती घेतल्याचं गडकरी म्हणाले. छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांकडून ऑनलाईन अर्ज मागवल्यावर आतापर्यंत 41 लाख शेतकरी खात्यांसाठी 19,537 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. आता बँकांनी ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यासाठी त्वरित कारवाई करावी असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिले. आज मुंबईत सह्याद्री अतिथीगृहात राज्यस्तरीय बँकर्स समितीच्या बैठकीत अध्यक्ष म्हणून ते बोलत होते. ऑनलाईन प्रक्रियेत 79 लाख खातेदारांची नोंदणी झाली. यापैकी 69 लाख खात्यांवर प्रक्रिया करण्यात आली आहे आणि हा निधी मंजूर करण्यात आला असं ते म्हणाले. बँकांनी आपली स्थानिक यंत्रणा अधिक सक्षम करावी आणि या सगळ्या खातेदारांना रब्बी हंगामासाठी कर्ज देण्याचीही व्यवस्था करावी असेही निर्देश मुख्यमंत्र्यांनी या बैठकीत दिले. अर्जेंटिनामध्ये ब्युनोस आयर्स इथं येत्या 10 तारखेपासून 13 तारखेपर्यंत 11व्या विश्व व्यापार संघटनेमार्फत मंत्री पातळीवरची एक परिषद आयोजित करण्यात आली आहे. अर्जेंटिनाच्या सुसाना मालकोरा या परिषदेच्या अध्यक्षस्थानी असतील. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री सुरेश प्रभू भारतातर्फे या परिषदेला उपस्थित राहणार आहेत. याविषयी प्रभू यांनी दूरदर्शनला दिलेली ही माहिती. देशाच्या उत्थानासाठी, आर्थिक प्रगतीसाठी आणि देशात राहणाऱ्या शेतकऱ्यांना, कामगारांना, ज्या वर्गाला खरोखरच पुढे आणण्याची सरकारला आवश्यकता वाटते आणि ज्यांची गरज आहे, अशा वर्गांना पुढे नेण्यासाठी विश्वस्तरावर व्यापार वाढवणं आणि त्यामधून नवीन नवीन रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणं, नवीन मोठ्या प्रमाणावर उद्योगधंदा वाढवणं हे एक महत्त्वाचं काम असतं आणि त्याला प्रोत्साहन देण्यासाठी जागतिक स्तरावर वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनच्या मार्फत ब्युनोस आयर्स हे अर्जेंटिनाच्या राजधानीमध्ये आता जी बैठक होणार आहे त्यामध्ये भारताच्या वतीने त्याचं नेतृत्व करण्याची संधी मला मिळते. आम्ही तिथे मुख्यत्वे करून सर्वसामान्य माणसाला आणि सर्वसामान्य शेतकऱ्याला आवश्यक असणारी अशी गोष्ट म्हणजे फूड सिक्युरिटी, की अन्नधान्याच्या बाबतीत असणारी आजची जी स्थिती आहे ती कायम ठेवण्यासाठी शेतकऱ्यांना त्यांचं धान्य सडून न जाता किंवा कमीत कमी किमतीत पिकायला लागू नये म्हणून सरकारने खरेदी करावी ही जी आम्ही नवीन प्रथा चालू केली आहे त्याला बळकट करण्यासाठी आणि त्याचबरोबर उद्याच्या येणाऱ्या दिवसामध्ये सेवा क्षेत्रातून मिळणारे रोजगार असतील, उद्याच्या दिवसामध्ये निर्णया लॉजिस्टिक क्षेत्रातून येणारे व्यवहार असतील ह्याला प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्याचबरोबर ई कॉमर्ससारख्या विषयावर काय करता येईल पाहण्यासाठी आणि खास करून अमेरिका, युरोप, जपान यासारखे पुढारलेल्या देशांनी आतापर्यंत त्यांच्या शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात जी सबसिडी देतात त्याला आळा काढून ती सबसिडी कमी करून त्यानंतर आमच्या शेतकऱ्यांना त्यांच्या बाजारपेठेत निर्यात कशी करता येईल हे पाहण्यासाठी बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. मला खात्री आहे की आणि असा आशा आहे की जगातले सगळे लोक विकसनशील देशांकडे निराळ्या दृष्टिकोनातून पाहून सामाजिकदृष्ट्या आवश्यक असणारे एका सैद्धांतिक विचाराने प्रेरित होऊन हे कामावर मदत करतील अशी मी आशा करतो. प्रकाश हा देखील पर्यावरणाचाच एक भाग असून आपण सातत्यानं प्रकाशाच्या नैसर्गिक तीव्रतेत हस्तक्षेप करत आलो आहोत.
या हस्तक्षेपातूनच प्रकाश प्रदूषणाच्या समस्येनं आकार घेतला आहे असं निश्चितच म्हणता येईल. प्रदूषण हा शब्द ऐकताच ध्वनी, वायू किंवा जल प्रदूषणाचा संदर्भ आपण लगेच लावतो. मात्र प्रकाश प्रदूषण असं म्हटलं तर प्रदूषणाचा असा काही प्रकारही अस्तित्वात आहे का या प्रश्नापासूनच सुरुवात होईल. खरं तर आपण हे विसरलोय की प्रकाश हा देखील पर्यावरणाचाच एक भाग असून आपण सातत्यानं प्रकाशाच्या नैसर्गिक तीव्रतेत हस्तक्षेप करत आलोय आणि याच हस्तक्षेपातून प्रकाश प्रदूषणाच्या समस्येनं आकार घेतलाय. रात्रीच्या नैसर्गिक अंधाराच्या स्वरूपाला बदलून त्याचा दिवस करण्यासाठी आपण घरं, रस्ते, मैदानं, जाहिरातींचे फलक, वाहनं या आणि अशा बऱ्याच ठिकाणी तसंच सोयीसुविधांकरता कृत्रिम दिव्यांचा अतिरेकी वापर करू लागलोय. मात्र या साऱ्यामुळे पर्यावरणाचं नुकसान होतंय हे आपल्या लक्षातच येत नाही. कृत्रिम प्रकाशाच्या अतिवापरानं आकाशगंगेचं दर्शन घेणं कठीण झाल्याचं आपल्याला जाणवतंय, पण वळत मात्र नाही. वाढत्या प्रकाश प्रदूषणानं पक्षी, प्राणी आणि जलचरांच्या स्थलांतरणावर, प्रजनन प्रक्रियेवर आणि एकूणच नैसर्गिक जीवनपद्धतीवर वाढत्या प्रकाश प्रदूषणाचे घातक दुष्परिणाम होऊ लागलेत. इतकंच नाही तर आपल्याला जाणवणाऱ्या निद्रानाश, अनिच्छा, रक्तदाब यांसारख्या अनेक आजारांमागे देखील प्रकाश प्रदूषण कारणीभूत ठरतंय. अर्थात हे टाळता येणं किंवा त्यावर नियंत्रण मिळवणं शक्य नाही असं नाही, पण त्यासाठी आपल्याला प्रकाश प्रदूषणही अस्तित्वात आहे हे आधी समजून घ्यावं लागेल आणि त्यावरच्या उपाययोजना म्हणून रात्रीचा दिवस करण्याच्या आपल्या अट्टहासावर मर्यादा आणण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. कांद्याच्या भावामध्ये होणाऱ्या चढ उताराच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना आणि शेतकरी सहकारी संस्थांना निर्यातीचा परवाना मिळावा यासाठी राज्य सरकार प्रयत्न करणार आहे असं आश्वासन पणन मंत्री सुभाष देशमुख यांनी दिलंय. नाशिक जिल्ह्यातल्या कळवण तालुक्यातल्या भेंडी इथं निर्यात केंद्राचं उद्घाटन आज त्यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते. शेतकऱ्यांना मूलभूत सुविधा देण्यासाठी, त्यांच्या कल्याणासाठी सरकार वचनबद्ध आहे असंही ते म्हणाले. प्रत्येक गोष्टीचा नाशवंत माल असेल किंवा चांगला माल असेल, कुठलाही चांगल्या मालासाठी, नाशवंत मालासाठी सुद्धा चांगली प्रक्रिया उद्योग आपल्याकडून झाली पाहिजे. या ठिकाणी नाशिककरांनी जर मला असं वाटतं की चांगली प्रक्रिया उद्योग उभा केले तर एक देशामध्ये हे नाशिक जिल्हा अग्रेसर झाल्याशिवाय नाही आणि नाशिकचं मॉडेल हे देशभरामध्ये आपल्याला करता येण्यासारखं आहे आणि नाशिकच्या व्यापाऱ्यांना सुद्धा, कारखानदारांना सुद्धा माझी विनंती आहे या ठिकाणी असे प्रयोग करण्याची गरज. हे प्रयोग केले तर माझा शेतकरी जो आहे तो शेतकरी हातभार होणार नाही, त्याचं व्याधीरक्षण करून त्याच्या मनाला सुद्धा भाव चालता येईल. जातीय वैमनस्यातून हत्या झालेल्या नितीन आगेच्या कुटुंबियांना न्याय मिळवून द्यावा अशी मागणी माजी खासदार डॉ भालचंद्र मुणगेकर यांनी आज मुंबईत पत्रकार परिषदेत केली. यासंदर्भात राज्य सरकारनं 8 दिवसांच्या आत नगर सत्र न्यायालयाच्या निर्णयाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात अपील दाखल करावं अशी मागणीही मुणगेकर यांनी यावेळी केली. दलित समाजावर अत्याचार करणाऱ्यांना योग्य शिक्षा होत नसल्याबद्दल या समाजात शासनाविरोधात असंतोष आहे असं ते म्हणाले. नितीन आगे याच्या हत्येप्रकरणी ज्यांनी सबळ पुरावे नष्ट केले आहेत अशा सर्वांना कायद्यानुसार शिक्षा करण्यात यावी अशी मागणीही मुणगेकर यांनी यावेळी केली. कुष्ठरोगानं पीडित असलेल्या रुग्णांकडे पाहण्याचा सामाजिक दृष्टिकोन बदलून त्यांच्यात आत्मबळ आणि स्वाभिमान जागृत करण्यासाठी समाजात संवेदनशीलता निर्माण होणं आवश्यक आहे असं मत कुष्ठरोग निर्मूलन क्षेत्रात कार्य करणारे ज्येष्ठ कार्यकर्ते डॉ विकास आमटे यांनी व्यक्त केलं. आज नागपुरात केंद्र सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या क्षेत्रीय संचालनालयाच्या प्रचारकांसाठी आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यशाळेत ते बोलत होते. समाजकार्यात आजही डॉक्टर मिळत नाहीत ही दुर्दैवाची गोष्ट असल्याचं त्यांनी सांगितलं. आज सशस्त्र सेना ध्वज दिन, या दिवशी देशातली जनता आणि इतर सामाजिक संस्था ध्वजनिधी जमा करतात. या निधीचा वापर देशाचं संरक्षण करताना शहीद झालेल्या जवानांच्या पत्नीच्या, मुलांच्या तसंच माजी सैनिकांच्या कल्याणासाठी केला जातो. जिल्हा सैनिक शाळा, कॉलेज आणि विविध संस्थांच्या मदतीनं हा निधी गोळा केला जातो. निधी देणाऱ्यांना लाल, निळ्या आणि गडद निळ्या रंगांमध्ये असलेले कागदाचे ध्वज दिले जातात. ध्वजाचे तीन रंग म्हणजे जिल्हा सैनिक बोर्ड, राज्य सैनिक बोर्ड आणि केंद्रीय सैनिक बोर्ड यांचं प्रतीक आहेत. राज्यात सशस्त्र सेना ध्वज निधी संकलन मोहिमेचा प्रारंभ राज्यपाल चे विद्यासागर राव यांच्या हस्ते सह्याद्री अतिथीगृहात झाला. यावेळी कामगार आणि माजी सैनिक कल्याण मंत्री संभाजी पाटील निलंगेकर उपस्थित होते. सैनिक कल्याण विभागाच्या वतीनं ध्वजदिनानिमित्त सैनिक मित्र या विशेषांकाचं प्रकाशन राज्यपालांच्या हस्ते झालं. तसंच उत्कृष्ट निधी संकलन करणाऱ्या संस्थांचा तसंच अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा सन्मान या कार्यक्रमात करण्यात आला.
कोल्हापूरमध्येही जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयातर्फे सशस्त्र सेना ध्वजदिन आयोजित करण्यात आला होता. जिल्ह्यासाठी ध्वजनिधी संकलनाचं उद्दिष्ट 1,43,00,000 रुपये होतं, त्यापेक्षा अधिक म्हणजे सुमारे 1,45,00,000 रुपयांचं ध्वजनिधी संकलन जिल्ह्यानं केलं आहे. यासाठी योगदान देणाऱ्यांचं जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांनी कौतुक केलं. वीरमाता आणि वीरपत्नी यांचा सन्मान यावेळी करण्यात आला. कार्ला इथल्या एकवीरा देवी मंदिराचा कळस चोरीला जाऊन 3 महिने झाले आहेत, अजूनही या गुन्ह्याचा तपास लागला नाही. हा विलंब असा सुरू राहिला तर लोणावळा पोलीस ठाण्यावर मोर्चा काढण्यात येईल असा इशारा शिवसेनेचे माजी आमदार आणि एकवीरा देवस्थानचे अध्यक्ष अनंत तरे यांनी दिला आहे. आज पुण्यात ते पत्रकारांशी बोलत होते. या पोलीस ठाण्याच्या सहाय्यक फौजदार साधना पाटील या चुकीच्या पद्धतीनं तपास करत असून त्यांना निलंबित करण्यात यावं अशी मागणीही तरे यांनी केली आहे. पोलिसांकडे सगळे पुरावे असूनही ते स्थानिक राजकीय पदाधिकाऱ्यांच्या दबावाखाली काम करत असल्याचा आरोपही तरे यांनी केला. युनेस्कोच्या सांस्कृतिक वारसा यादीत कुंभमेळ्याला स्थान देण्यात आलं आहे. दक्षिण कोरियातल्या जेजू इथं यासंदर्भातल्या आंतर सरकारी समितीच्या 12व्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. कुंभमेळा जगातला सर्वात मोठा धार्मिक मेळावा समजला जातो. कुंभमेळ्याला युनेस्कोच्या सांस्कृतिक वारसा यादीत स्थान मिळणं हा अभिमानाचा क्षण असल्याची प्रतिक्रिया सांस्कृतिक मंत्री महेश शर्मा यांनी व्यक्त केली आहे. नाशिक, अलाहाबाद, उज्जैन, हरिद्वार इथं आळीपाळीनं दर 4 वर्षांनी म्हणजेच या 4 पैकी प्रत्येक ठिकाणी दर 12 वर्षांनी कुंभमेळा भरतो. हवामान वृत्त. येत्या 24 तासात राज्यात हवामान कोरडं राहील असा अंदाज हवामानशास्त्र विभागानं व्यक्त केला आहे. तापमान अंश सेल्सिअसमध्ये. मुंबई कमाल 27, किमान 18. नागपूर 31, 16. पुणे 30, 17. औरंगाबाद 28, 20. नाशिक 28, 16. कोल्हापूर 29, 20. रत्नागिरी 30, 21. सोलापूर 33, 20. आणि अमरावती कमाल 29 आणि किमान 17 अंश सेल्सिअस. आणि शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा. राज्य विधान परिषदेच्या पोटनिवडणुकीत भाजपा शिवसेना युतीचे प्रसाद लाड 209 मतं मिळवून विजयी, विरोधी पक्षांची मदत. देशाचा सर्वसमावेशक विकास करण्यासाठी डॉ आंबेडकर आंतरराष्ट्रीय केंद्र वैचारिक व्यासपीठ म्हणून महत्वाची भूमिका बजावेल, पंतप्रधानांचा विश्वास. आधार कार्ड जोडणीची मुदत वाढवण्याची सरकारची तयारी, सर्वसामान्यांना दिलासा मिळण्याची शक्यता. गंगा प्रदूषण रोखण्यासाठी कठोर कायदे करण्याचे नितीन गडकरी यांचे संकेत, व्यापक लोक चळवळही आवश्यक. राज्यात छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत 19,537 कोटी रुपये मंजूर झाल्याची मुख्यमंत्र्यांची माहिती. आणि हिंदूंना ललामभूत असलेल्या कुंभमेळ्याला युनेस्कोनं दिलं सांस्कृतिक वारसा यादीत स्थान. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूयात उद्या सकाळी 8:30 वाजता सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.